नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मिनिलेस सरोधी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवरती आत्ता सध्या अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आता तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे आता दहावीचा दोन हजार वीसचा कल चाचणीचा निकाल एक मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर झालेला आहे तो निकाल तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही शाळेचे प्रमुख म्हणून शाळेचा निकाल कशा प्रकारे पाहू शकता यासंबंधीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजणार आहे पण व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला मी ह्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता बेलायकोनं क्लिक करा जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओचे लिंक मिळत जाईल चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपलं काय करावं लागेल पा तुम्हाला आता मी डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर आहे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल शेजारच्या तीन डॉटवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट असं त्या ठिकाणी निवडा आणि इथं सर्च बारमध्ये करिअर महाकरियर महा मित्र असं त्या ठिकाणी लिहिलं महाकरिअर मित्र असं लिहायचं आणि जी पहिल्यांदा लिंक दिसते पाहिजे पहिल्यांदा जी लिंक दिसते त्या लिंकवर महाकरिअर मित्र मराठीमध्ये दिसते त्यावर जर क्लिक केला आपण तर अशा प्रकारे एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल आणि आता आपण सुरुवातीला पाहूया की विद्यार्थ्याचा तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला फक्त तुमचा स्वतःचाच त्या ठिकाणी निकाल पाहायचा आहे तर या ठिकाणी सी ऑल द करिअर पाथ अवेलेबल या ठिकाणी इथं पहा इंटर युअर एस एस सी सीट नंबर याच्यावरती तुम्ही जर तुमचा एस एस सीचा सीट नंबर जर टाकला मी टाकला आहे पा माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यात टाकला आणि व्ह्यू रिपोर्ट असं जर म्हटलं की त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा निकाल त्या ठिकाणी समोर येणार आहे पण त्या अगोदर एक व्हिडिओ त्या ठिकाणी येतो तो व्हिडिओ त्या ठिकाणी क्लोज केला तरी चालेल त्यानंतर त्या, त्या विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी आला पहा फुल नेम ऑफ स्टुडंट प्रीतम दत्तात्रय एस एस सी सीट नंबर त्या ठिकाणी त्याचा कल कुठे आहे ॲग्रिकल्चर नाइंटी नाईन युनिफॉर्म सर्व्हिस सेवन्टी फाय कॉमर्स फिफ्टी या प्रकारे आणि हा या विद्यार्थ्याचा निकाल आपण डाउनलोड पण करू शकतो इथं बघा क्लिक हिअर टू डाउनलोड रिझल्ट त्याच्या खाली एक बान दाखवला आहे त्या बानावर जर क्लिक केलं आपण तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा निकाल त्या ठिकाणी डाउनलोड झालेला आपल्याला इथं पहा दिसेल सी वीस एकोणसाठ ब्याऐंशी या विद्यार्थ्याचा हा निकाल आहे हा पीडीएफ स्वरूपात आहे याला मी ओपन करून दाखवतो तुम्हाला ओपन केला पा या ठिकाणी कल अभिक्षमता चाचणी कल अभिक्षमता अहवाल दोन हजार वीस नेम चाटेप्रितम दत्तात्रय सीट नंबर त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी संपूर्ण कल चाचणी त्या ठिकाणी आलेल्या आहे इकडच्या बाजूला जर पाहिलं डाव्या बाजूला कल चाचणी आहे आणि उजव्या बाजूला जर पाहिलं अभिक्षमता चाचणीचा निकाल दिलेला आहे म्हणजे इंटरेस्ट टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट आता इंटरेस्ट इंटरेस्ट त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे कल कशामध्ये आहे या विद्यार्थ्याचा कृषी म्हणजे शेतीवरती जास्त कल दिसतो आहे आणि गणवेशदारी सेवा यावरती जास्त कल दिसतोय ॲप्टिट्यूडचं तसं आहे हा झाला विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आपल्या शाळेचा जर रिझल्ट पाहायचा असेल तर तो कशाप्रकारे पाहता येईल ते आता समजावून घेऊया आता या ठिकाणी होमवर जावं लागेल होमवोर्ड नाही गेला तर था चालेल स्कूल लॉग इनवरच घ्या स्कूल लॉगिनवर गेल्यानंतर या ठिकाणी स्कूल लॉग इन तुम्हाला टाकावं लागेल बारा झिरो सात झिरो एक्कावन्न आणि इथं पासवर्ड टाकायचा खाली पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर काही असा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी टेक्निकल तुम्हाला हेल्पलाईन पाहिजे असेल तर तो पण नंबर दिला शहाऐंशी डबल झिरो चोवीस पाच चोवीस पाच या ठिकाणी पहा शाळेचं नाव आलं विद्यालय शिवरापूर तालुका पारने स्कूल इंडेक्स नंबर बारा झिरो सात झिरो एकावन्न पार्ट वन आणि पार्ट टू दोनमध्ये या ठिकाणी असा निकाल मिळतो आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपल्या जेवढे विद्यार्थी दहावीचे कल चाचणीचा पेपर त्या ठिकाणी दिलेला होता त्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल या ठिकाणी डाउनलोड करू शकतो फक्त एका क्लिकवरती हिरव्या रंगातला एक नंबरचा पार्ट वनचा जो भाग आहे त्याच्यावर जर क्लिक केला आपण तो गुलाबी रंगात झाला आहे त्यावर क्लिक केलं की तुमचा निकाल त्या ठिकाणी डाउनलोड झाला असेल पातापाठीमागे पहा रिझल्ट बारा झिरो सात जिरो एक्कावन्न हा झाला तुमचा निकाल त्या ठिकाणी तयार त्यावर जर क्लिक केलं तर आपण पहा मागाशी पहिला विद्यार्थी आठे तुमचा तत्रे कंटिन्यू एका, लोन एका वरती लोन कराय संतोष या सगळ्या विद्यार्थ्यांचा निकाल एका क्लिकवरती या ठिकाणी आपण मिळू शकतो अशा प्रकारे आता आपण पाहिली शाळेचा संपूर्ण निकाल कसा पाहायचा मोबाईलवर आता या ठिकाणी लॉग आऊट केला तरी चालेल लॉग आऊट केलं या ठिकाणी मी आणि होमवर जाऊया आपण आता एकदा ये प अशा प्रकारे तुम्ही तुमचा निकाल कल चाचणीचा निकाल तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी ही माहिती नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा शंभर टक्के होईल चला तुमची काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया तुम्ही जर रिझल्ट पाहिला असेल तुमचा रिझल्टसुद्धा तुम् मला कमेंट बॉक्समध्ये कळवा